सर्वप्रथम आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे आत्ता आपली पत्रकार परिषद आहे नाहीतरी कोणतरी पाठी रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढेल आणि दाखवेल की यांच्या प्रेस कॉन्फरन्सला खुर्च्या रिकाम्या होत्या तर तर फरक फक्त समजून घ्या ही, ही प्रेस कॉन्फरन्स आहे पत्रकार परिषद आणि तरी देखील बऱ्याचशा खुर्च्या भरलेल्या आहेत आपण सर्वजण साक्ष आहात आता संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो महाराष्ट्रातलं खरं चित्र आपण आपल्या माध्यमातून संपूर्ण देशाला दाखवलेलं आहात पोलिसांची हदबलता सुद्धा सर्व महाराष्ट्राने पाहिलेली आहे यात मी पोलिसांना दोष देत नाही पण सरकार म्हणून जो काही कारभार सुरू आहे या सरकारने याच पोलिसांना वारकऱ्यांवरती लाठीमार करायला लावला होता याच सरकारने शांततेत चालू असलेलं मराठा आरक्षणाच्या सर्व आंदोलकांवरती अत्यंत पाशवी लाठी हल्ला करायला लावला होता आणि याच सरकारने त्याच पोलिसांना आज चोरांचं रक्षण करायला लावलं म्हणजे मी समजू शक शकतो पोलिसांची मानसिकता काय झाली असेल की ज्यांना कसं वागवायचं हे त्यांना पोलिसांना कळले त्यांचं रक्षण करावं लागतंय अशी नामुष्की मला नाही वाटत यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी पोलिसांवरती आली असेल आज मी स्वतः आलो होतो हे एवढ्यासाठी आलो होतो कारण सत्तेचा माज ह्या गद्दारांना आलेला आहे यांच्याकडे हे नेभळट आहेत अगदी मी उघडपणाने सांगतोय नेभळट आहेत गद्दार, ने गद्दार तर आहेतच चोर तर आहेतच पण नामर्द पण आहेत कारण यांना सत्तेचा आधार घेऊन हे अत्याचार करतायत जिथे वर्षांपासून काही म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून शिवसेनेची शाखा होती नव्हे ती आहेच ती यांनी बुलडोजर लावून पाडली आणि खोके सरकार म्हटल्यानंतर स्वतःचा एक खोका एक डबडं तिकडे आणून ठेवलेलं आहे पण हे डबडं आम्ही जागेवर ठेवू देणार नाही आम्ही प्रशासनाला सुद्धा ताकीद देतो आहोत कारण आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेच आणि असं दिवसाढवळ्या जर का हे घुसखोरी करायला लागलं खरं घुसखोरीची केस त्यांच्यावरती व्हायला पाहिजे हे कार्यालय महापालिकेने पाडले का प्रशासनाने पाडले का आणि जरी पाडलं असेल तरी नोटीस शिवाय ते पाडू शकत नाही आणि मुळामध्ये ते जर का अनधिकृत असेल पंचवीस वर्षापासूनच आमच्याकडे सगळे टॅक्स वगैरे हो भरल्याचे कागदपत्र आहेत तर आता जे काही डबड तिकडे ठेवलेले आहे ते अधिकृत आहे का तर उद्यापासून शिवसेनेची शाखाही तिकडेच होईल उद्यापासून म्हणजे आता उद्या दिवाळी आहे एक दोन तीन दिवस दिवाळीचे होऊ द्या पण तिकडेच शिवसेनेची शाखा आमच्या कारण शिवसेना ही एकच आहे मी मध्यंतरी म्हटलं होतं की इलेक्शन निवडणूक आयोगाला चिन्ह कोणाला द्यायचं न देण्याचा अधिकार जरूर असेल पण कोणाचंही नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला निवडणूक आयुक्तांना नाही त्याच्यामुळे शिवसेना ही एकच आहे आणि ती आमची आहे त्याच्यामुळे शिवसेनेची शाखा जिथे होती तिकडेच राहील आणि पोलीस आहेत महापालिका प्रशासन आहे यांनासुद्धा मी नम्रपणाने सांगू इच्छितो की हा जो काही एक जुलूम जबरदस्तीचा प्रकार चाललेला आहे एक तर तुम्ही बाजूला बाजूलावा आम्ही बघून घेतो यांना काय करायचं ते आम्ही बघतो पण पोलिसांकडनं त्यांचं रक्षण होणार आणि आमच्यावरती जर का दंडुके चालणार असतील तर एक ह्या गद्दारांना कळलं पाहिजे की त्यांचं राजकीय आयुष्य आता अल्प राहिलेलं आहे एक थोड्या काळापुरते हे सोपती आहेत राजकारणामध्ये त्याच्यानंतर त्यांचं काय होईल गद्दारीचा शिक्का तर आहेच पण त्याचबरोबर चोर म्हणून जो काही शिक्का त्यांचा त्यांच्यावरती लागणार आहे लागलेला आहे तो त्यांना पुसता येणार नाही आज आम्ही एक संयम दाखवला कारण बॅरेकेड्स तोडून आम्ही जाऊ शकलो असतो ऐन दिवाळीमध्ये कुठेही गुंडागर्दी नको म्हणून एक संयम मी स्वतः बाळगला खरं म्हटलं एक दोन चार दिवसापूर्वी मी जाहीर केलं होतं मी इथे येणार आणि ते जाहीर केल्यानंतर सरकारचं काम होतं की तिकडे त्यांच्या भाडोत्री गुंडांना त्यांनी येऊ द्यायला नाही पाहिजे होतं आणि येऊ दिलं ते दिलं परत त्यांच्या दिमतीला त्यांनी पोलीस संरक्षण दिलं हे अत्यंत नामुष्की आणणारं हे सगळं चित्र आहे आणि एकूणच ज्यांचं आकलेचं दिवाळं निघालेलं आहे त्यांच्यामुळे महाराष्ट्राची दिवाळी वाईट होऊ नये म्हणून आज आम्ही संयम बाळगलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की दरवेळेला आमच्याकडनं संयम आणि तुमच्याकडनं यम असं काय होणार नाही जर तुम्ही जर तसे वागणार असाल तर आमच्यासुद्धा संयमातला जो स आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही आणि मग परत एकदा सांगतो पोलिसांना बाजूला ठेवा जे काय व्हायचं ते होऊ द्या ठीक आहे या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सर्व गर्दीमध्ये जर आपली कुठे काही गैरसोय झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो पण धन्यवाद एवढ्यासाठी की जे काय राज्यात चाललेलं आहे ते चित्र तुम्ही संपूर्ण देशाला दाखवलं त्याबद्दल धन्यवाद ठीक आहे नक्कीच राहील आणि मी म्हंटल ना की खरं आता ते डबडे जे थे काय त्याने ठेवलेले आहे ते डबडे त्याने उचललं पाहिजे प्रशासनाने त्याला परवानगी दिली आहे का आणि आम्ही कोर्टात पण गेलेलो आहोत कोर्टात पण गेलेले तर त्याच्यामुळे ते जो काय कंटेनर आहे हे कंटेनरवालेच आहेत खोके सरकार त्याच्यामुळे त्यांचा कंटेनर कदाचित रिकामा झाला म्हणून त्यांनी एक इकडे आणून ठेवला असेल तर तो भरून जर पाठवायचा असेल ते कुठे त्यांच्या बाप मालकाकडे तर पाठवावा में सांग ने, ने, मी सांगतो तुम्हाला नाही नाही शी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही ठाणेकर हे तगडे आहेत आणि ठाणेकरांना गद्दारी चालतच नाही मुळामध्ये कारण गद्दारांना धडा शिकवा हा आमच्या आनंद दिगेंचाच एक गुरुमंत्र हा ठाणेकरांनी जोपासला आहे त्याच्यामुळे ठाण्यामध्ये गद्दारी चालणारच नाही मी सभा घेणार आहे ते थोडं एक काही दिवसानंतर यायचं कारण का आता नुकतंच दसरा मेळावा झालेला आहे त्याच्यानंतर दिवाळी झाल्यानंतर एक एक महिनाभरामध्ये वगैरे आपण इकडे सभा घेऊ डिसेंबर डिसेंबर किंवा जानेवारी सभा हो अर्थात नक्कीच आणि महाविकास आघाडीची सभा तर घेऊच पण मी सर्व महाराष्ट्राला सा, एक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की जिथे जिथे या चोरांची गुंडागर्दी होईल तिकडे सर्वांनी एकजुटीने उभार नाही न, न संघर्ष नाही झाला एक सांगतो एक एक शाखा त्यांनी आमची पाडण्याचा एक केलं बेहराम पाड्यातली आणि त्याच्यामध्ये नंतर जे काही घडलं ते तुम्हाला माहिती आहे आमच्या शिवसैनिकांनी शिवसैनिकाच्या भाषेत ज्यांनी शाखा पाडली त्याने जाब विचारला फक्त हे एवढे नादान आहेत की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं चित्र होतं ते काही न करता त्याच्यावरती हातोडा मारणारे हे नकली बाळासाहेबांचे विचारवाले लोकांसमोर जाऊ शकत नाहीत

जाऊ दे ना त्याला उत्तर द्यायच हा नाही मी मी खर मी खरं प्रामाणिकपणे सांगतो मी कुठेही पोलिसांचा अनादरवाह असं मी वागलेलं नाही आणि वागणार नाही कारण शेवटी पोलीस हे आपले रक्षक असतात आणि मी जे म्हंटल ना की यांना याच पोलिसांना त्याने वारकऱ्यांवरती लाठ्या चालवायला लावल्या याच पोलिसांना जिकडे जरांगे पाटील बसले होते शांततेत बसले होते तिथल्या माता भगिनी आणि वृद्धांवरती लहान मुलांवरती सुद्धा पाचवी लाठी हल्ला त्यांनी करवला याच्यामध्ये जे चोर किंवा गद्दार बसलेले आहेत हा त्यांचा गुन्हा आहे पोलिसांचा नाही आहे आणि पोलिसांना मी तुम्ही पाहिलं असेल माझे कदाचित कॅमेरे तुमचे ऑन असतील तर मी त्यांना तेच सांगत होतो की ही हदबलता आहे पोलीस हदबल आहेत आणि हदबलता महाराष्ट्र बघतोय देश बघतोय आणि ही हदबलता महाराष्ट्राला परवडणार नाही आज आज त्यांनी आज त्यांनी सत्तेच्या माझावरती शाखा पाडली उद्या कोणाची घरं पाडतील मला असं वाटतं सदरक्षणाय खल हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे पोलिसांनी त्याला जागावं माझा आता अजितदारांशी काही संपर्क नाहीये त्याच्यामुळे त्यांना कसला नेमका ताप आहे सहकाऱ्यांचा ताप मनस्ताप म्हणजे ताप आहे की मनस्ताप आहे हे त्यांना माहिती मला माहिती ठीक आहे जाऊ दे मला वाटतं आज त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोलण्यासाठी मी नंतर परत येईन पण आज आज एकच एक आहे पुन्हा एकदा सांगतो की यांचा सत्तेचा माज हा आता उतरवण्यासाठी आम्ही सगळेजण रस्त्यावरती उतरलेला आहोत महाराष्ट्रातील जनतेला एकच सांगतोय की तुम्ही काळजी करू नका आम्ही मजबूतीने तुमच्या सोबत आहोत आमदार पात्रतेची जी काही सुनावणी आहे त्याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने एकतीस पर्यंतची मुदत ह्या लवादाला दिलेली आहे आणि त्यांना एकतीस डिसेंबरला निर्णय द्यावाच लागेल तो काही दिला तरी देखील किंवा नाही दिला तरी देखील जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्या अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालय ह्याच्यावरती निकाल देईल आणि तो न्याय देईल अशी मला खात्री